राष्ट्रवादी काँग्रेसच्या माननीय पूजादाई संभाजी भुट्टे यांची सहकारी बँकेचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच निमदारी व निमगावतर्फे माळुंगीमधील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये श्री नरेंद्र नानाभाऊ कासरकर चेअरमॅनपदी व श्री ठकसेन नारायण भागवत व चेअरमॅनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तालुक्यामध्ये त्यांची पुढील वाटचालीसाठी अभिनंदन व शुभेच्छा दिले जात आहे. ह्या शुभेच्छा स्वीकारताना माननीय पूजादाई भुट्टे पाटील यांनी आपले मत मांडले की जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच निवडणूक जिंकली, तसेच बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे. बिनविरोध निवडणूक झाली की मतदारांपर्यंत जाता येत नाही, निवडणूक लागली की मतदारांपर्यंत जाता येते, ओळख होते, नातेसंबंध तयार होतात व आपली किती ताकद आहे ते मतदानातून समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेव्हा तिकीट मिळाले तेव्हाच माननीय पवारसाहेब, माननीय अजितदादा, माननीय सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाखाली आपले अशा पद्धतीचे एक सन्मान मिळतो. तिथे आम्ही शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आहोत हे समजले. आपले तालुक्यासाठी भरघोस 205 मतांनी निवडणूक झाली आहे. आपल्याला उमेदवारी दिली त्याच वेळेस आपण जिंकलो. आणि दुसरी गोष्ट, मला हे सोसायटीचे इलेक्शन लागले पण खरं सांगू तुम्हाला, माझ्या मनापासून मला वाटत होतं की इलेक्शन लागावं. कॉंग्रेस साहेबांबरोबर बोलले तर आमची ही चर्चा झाली की बिनविरोध नाही झालं पाहिजे, कारण बिनविरोध झालं की मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही. तुम्ही इलेक्शन लागले की प्रत्येक माणूस मतदारांत पोहोचतो, फोन करतो किंवा घरचे त्यांच्यापर्यंत पोहोचतात, एक वेगळा नातेसंबंध तयार होतात, ओळख निर्माण होती. आणि आपली हे पण आपल्याला कॅपॅसिटी म्हणा, कॅपॅसिटी म्हणा, ती त्या मतदानामधनं कळते की आपण किती हे आहोत. आणि पक्षाचं जेव्हा तिकीट मिळतं किंवा पवारसाहेब म्हणा, अजितदादा, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचा एक सन्मान मिळतो की तिथं तुम्ही लोकांचं, शेतकऱ्यांचं नेतृत्व करायला उभे आहात, त्या ठिकाणी मागं वळून बघायची गरजच होत नाही. मी कोणत्या साहेबांना साहेब बरं इलेक्शन लागले किंवा तालुक्यात आपल्याला कळलं की आपल्याला किती मतदान आहे, आपल्या तालुक्यात आपल्याला भरघोस होतील. आणि आम्ही जेवढी 40 मतदानं काढली होती तेवढी सुद्धा आपल्याला पडली नाही, म्हणजे ती आम्ही धरून चाललो होतो की हे 40 मतदान खाली झालं तरी आपल्याला पडणार नाही. आणि बरोबर 205 मतदान आपल्याला आपल्या तालुक्यातनं झालं, म्हणजे सगळ्यात जास्त आपल्या तालुक्यातनं झालं. प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला कब्बशीला, म्हणजे महिलांमध्ये मला प्रत्येक तालुक्यात लीड होतं. आणि 2739 मतदानाने आपण निवडून आलो. त्याकरता तुमचे, तुम्ही मला, म्हणजे मी डायरेक्टर आहे एवढं ठीक आहे, पण ह्याचपेक्षा मी तुमच्या तालुक्यातली तुमच्या सगळ्यांची मुलगी आहे. त्याच्यामुळे जर एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकली तर कान धरून विचार असा किंवा कान धरून मला सांगण्याचा आहे की अधिकार पण तुमचा आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट चुकत असेल तर ती कान धरून ती सांगणे पण तुम्ही, म्हणजे मी अधिकारांनी तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि ज्या काही गोष्टी आहेत ते काळेसाहेब इथून माझं करतच आले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपणही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, लोकांना जेवढ्या पद्धतीने मदत करता येईल तेवढी नक्की मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच भरभरून माझ्या माथ्यावर राहू द्या सगळ्यांना. दीपाली बांगळ, झुमर न्यूज, मंचर.